नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव आहे मांजराची गंमत। आज सकाळपासूनच आईला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे ती झोपूनच होती। दूधवाला आल्यावर मांजरीनेच पातेल्यात दूध घेतलं। दुधाचं पातेलं घेऊन मांजर घरात आली। मांजर घरात आल्यावर पाहते तर काय, भाकरीच्या टोपलीच्या दिशेने एक उंदीर वेगाने धावत येत होता। उंदराला पाहताच मांजरीने आपल्या हातातलं पातेलं चटकन टाकून दिलं आणि ती वेगाने उंदराच्या मागे धावली। पण उंदीर सुद्धा भलताच हुशार होता। भिंतीला असलेल्या एका बिळात तो चटकन शिरला। मांजरीने डोक्याला हातच मारून घेतला। अरे देवा, हातातलं दूधही गेलं आणि उंदीरही गेला। पाहिलं ना मुलांनो, मांजराची कशी गंमत झाली ते। धन्यवाद।